नमस्कार, मी अमित बजाज. 1,66,00,000 रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन. अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचा नियोजनपूर्वक पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे सर्वांगीण विकास करणार असल्याचे प्रतिपादन आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले. ते 14 नोव्हेंबर रोजी न्यू शॉपिंग सेंटर येथे 1,66,00,000 रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अश्विनीताई कासनाळे, प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, मीनाक्षीताई शिंगडे, सभापती शिवानंद हेंगणे, शिवाजीराव देशमुख, निवृत्तीराव कांबळे, विलास पवार, ॲडव्होकेट अमित रेड्डी, भारत सांगवीकर, श्याम देवकते, माधव जाधव, डॉक्टर फुजैल जहागीरदार, अनुराधा नलेगावकर, संदीप चौधरी, सय्यद लाल, लक्ष्मीकांत कासनाळे, बालाजी आगलावे, रवी महाजन, अभय मिरकले, डॉक्टर अमृत चिवडे, डॉक्टर बालाजी साळुंके, डॉक्टर ऋषिकेश पाटील, गणेश गुळवे, डी के जाधव, वसंतराव शेटकार, महेश देवणे, व्यंगचित्रकार चंद्रशेखर भालेराव, दयानंद पाटील, फिरोजभाई शेख, सोमेश चौधरी, ॲडव्होकेट सादिक शेख, सचिन पडिले, सय्यद इलियास, बाबूभाई रुईकर, अविनाश देशमुख, जावेद बागवान, नंदकुमार कोणाळे सह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यू शॉपिंग सेंटरचे अध्यक्ष स्वप्नील भत्ते, रमाकांत नागठाणे, श्रीहरी कोटलवार, गजानन भुसारे, प्रकाश बेल्लाळे, रंगनाथ भुतळा, तुकाराम साबणे, दिलीप गादेवारसह कॉलनीवासियांनी विशेष परिश्रम घेतले. लोकाधिकार न्यूज, अहमदपूर.